स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 5478 94 04 2293 आणि 93 07 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। गणेशोत्सव कोकणचा सर्वात मोठा सण। हा उत्सव अवघ्या 40 दिवसांवर आलाय। अशातच एक नवविघ्न मूर्तिकारांवर आलाय। जीव ओतून तयार केलेल्या मातीच्या मूर्त्या पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे आता हे विघ्नहर्त्या का कोपलास रे लेकरांवर, अशी आर्तसाद भक्तगण घालताय। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। विघ्नहर्ता गजानन म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे गणराया गणपती। आज सावंतवाडी तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं गणरायावरच मोठं विघ्न या ठिकाणी आलं आहे। तुम्ही पाहू शकता या गणरायाच्या मूर्ती पाण्याखाली होत्या, अक्षरशः या ठिकाणी गणेश चित्र शाळेमध्ये पाणी होतं। माझ्या हातातली माती ही ह्याच गणेश मूर्ती जी आहे ह्याच्यावरनंच सर्व काही लक्षात येत असेल की ह्या चित्र शाळेमध्ये काय परिस्थिती असेल। या ठिकाणी आपण आजूबाजूचे जर गणपती पाहतोय तर संपूर्ण ही चित्रशाळा पाण्याखाली होती। नदीचं जे पाणी आहे ते ह्या चित्रशाळेत आलं होतं। पाण्याची उंची आपण पाहू शकतो, मार्किंग त्या ठिकाणी दिसत आहे। जवळजवळ 100 गणपती या ठिकाणी करण्यात आले होते। गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय, काही दिवसांवर आलाय। अशामध्ये गणेश मूर्ती करण्यासाठी गणेश मूर्तीकारांची लगबग सुरू होती आणि अशातच हे संकट आलं आणि गणेश मूर्तीकारांवर मोठं आबाळ कोसळलं। जो विघ्नहर्ता विघ्नांचं हरण करतो त्याच गणरायावर, त्याच गणरायाला घडवणाऱ्या हातांवर मोठं विघ्न आलं आहे। माझ्यासोबत गणेश मूर्तीकार आहेत, काय सांगाल। कोरोनाचं संकट गेली 2 वर्ष आपण बघतोय, गणेश मूर्तीशाळांवर जे कलाकार आहेत जे मूर्ती घडवतात त्यांच्यावर असणारं संकट आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आलेलं हे संकट काय का अचानक आलेल्या परिस्थितीमुळे आपण सांगू शकतो। 100 गणपती केलेले, त्यातले 60 गणपती पूर्ण पाण्याने विरघळून गेले आणि बाकी थोडेफार आहेत ते पण क्रॅक्स करायचे आहे त्याला पुढे का। आता फक्त 40 दिवस आहेत, अजून मला अजून 110 गणपती आता पूर्ण करायला पाहिजे। मोठं संकट आहे। कशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व उद्ध्वस्त झालं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। गणरायाच्या ह्या सुबक मूर्ती मातीपासून, चिकट मातीपासून बनवलेल्या ह्या मूर्ती आहेत। कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मातीच्या मूर्ती पूजल्या जातात। मातीच्या मूर्ती पूजल्याशिवाय इतर कुठल्याही मूर्ती या ठिकाणी पूजत नाहीत। ह्या ठिकाणी जर पाहिलं तर यावरूनच लक्षात येत असेल की केवढं मोठं संकट या मूर्तिकारांवर ओढावलेलं आहे। भविष्यात त्यांना या संकटातनं पुन्हा एकदा पुढे जायचं आहे। आपल्यासोबत ते मूर्तिकार आहेत, मी त्यांना विनंती करेन। या ठिकाणी जर आपण पाहतोय तर हा जो ठीक दिसतोय हा गणपती तयार करायचा नाही आहे, तर जे गणपती आजच्या क्षणाला तयार केले होते आणि ह्या पुराच्या पाण्यामध्ये ह्या आपत्तीमुळे जे काही नुकसान झालंय त्यातनं जे गणपती अक्षरशः पडले त्याचा हा ढिगारा आहे। याच्यावरनंच लक्षात येत असेल की केवढं मोठं नुकसान या ठिकाणी झालंय। हा आपण ढीग बघतोय, याही ठिकाणी एक दिसतोय नेमकं काय परिस्थिती होती आणि एक कलाकार असतो जो मूर्ती घडवतो, ती घडवण्यासाठी आपलं जीवाचं रान करतो, अगदी मनापासून तो सर्व हे करत असतो, तीच मूर्ती आपल्याच हाताने अशी पुन्हा एकदा गठ्ठ्यामध्ये ठेवताना काय वाटलं। रात्री असं झालेलं डोळ्यात पाणी आलं होतं, पण काय करणार, दुसऱ्या दिवशी द्यायची गोष्ट नाही आहे, ती त्याच दिवशी द्यायची आहे। म्हणून का पुन्हा आता पण प्रयत्न करायला पाहिजे। तर का शासनाने काहीतरी करायला पाहिजे आमच्यासाठी कलाकारांसाठी।
मोठं संकट या ठिकाणी आलंय. माडखोलचे ग्रामस्थ पण माझ्यासोबत आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत. ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मूर्तीशाळांमध्ये ही अवस्था आपण पाहतोय. तुम्ही रात्री या ठिकाणी आलेला, काय तेव्हाची परिस्थिती होती? आम्ही आलो तेव्हा म्हणजे रस्त्यावर पाणी होतं, बघता बघता म्हणजे कळलंच नाही केव्हा गणपती शाळेमध्ये पाणी गेलं. गणपती जवळजवळ पूर्ण गणपती बुडालेले होते आणि मूर्ती गणपतीचे म्हणजे एकदम अशी विटंबना होते त्या पद्धतीने गणपतीच्या मूर्ती खाली कोसळलेल्या होत्या. त्याचप्रमाणे एक मूर्तीकार आमचे नाना पांडवकर आहेत, त्यांची गाडी पण इथे आम्ही रात्री 4 वाजता बांधून ठेवली, ती पण पाण्याच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात होती. तेव्हा आम्ही आलो आणि त्याची गाडी पण आम्ही बांधून ठेवलेली अजून पण आहे, ती बघा तुम्हाला पाहू शकता. आणि पूर्ण जवळजवळ मी सांगतो 70 गणपती खाली कोसळले होते आणि त्याची मेहनत आणि त्याचे कष्ट होतं ते सगळे मातीमोल झालेले आहे असं मला वाटतं. नक्कीच आपण ह्या पूर्ण चित्रशाळेचा आढावा घेणार आहोत. या ठिकाणी जर आपण बघतोय तर ह्या मूर्तिकारांचं एक घर आहे आणि या घरामध्ये आपण जर पाहतोय तर गणेश मूर्ती तयार करण्यासाठी जे सामान असतं, जे साचे असतात, ते आपल्याला पाहायला मिळतात. तेही भिजलेल्या अवस्थेत आहे, सर्व अस्ताव्यस्त या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर अगदी काही दिवसांवर गणेश चतुर्थीचा सण आला आहे आणि जी माती आहे किंवा जे गणपती आहेत ते या पुराच्या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेत, त्याची पुन्हा एकदा माती रूपांतर करण्याचं काम हे युवक या ठिकाणी करत आहेत. ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकत असाल तर गणेश मूर्ती तयार केलेली आपल्याला दिसते, जी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. मी आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टला विनंती करेन की ती मूर्ती आमच्या दर्शकांना त्यांनी दाखवावी, कशा पद्धतीनं गणेश मूर्तिकारांवर हे संकट आलं आहे. जो विघ्नकर्ता ह्या विघ्नांचं हरण करतो त्याच्यावरच या देवावर हे संकट आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच ठिकाणी आपण ही परिस्थिती पाहिली, जर आढावा घेतला तर गणेश मूर्तिकार आधीच संकटात होते. कोरोनामुळे गणपती कसे तयार करायचे हे संकट होतं. वाढलेले कलरचे दर असतील, मातीचे दर असतील, यामुळे गणेश मूर्तींची किंमत आपसुकच वाढली होती. त्यामुळे गणेश भक्त मोठ्या मूर्ती घेणार का, शासनाने घातलेले त्यात निर्बंधही होते. त्यामुळे ज्यांची रोजीरोटी ही फक्त गणेश मूर्तींवर असते, ह्या गणेशोत्सव काळात ज्या काही ते मूर्ती करतात त्याच्यावरच आपला ते वर्षभराचा चरितार्थ चालवत असतात, आज त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठं संकट आलं आहे. आणि जर आपण पाहू शकतो तर संपूर्ण गणराया जो विघ्नहर्ता आहे, तो विघ्नांचं हरण करतो, आज त्याच देवावर त्याच गणरायावर मोठं विघ्न आलं आहे. त्यामुळं या विघ्नातनं या गणेश मूर्तिकारांना सावरण्यासाठी, ह्या गणेश भक्तांना सावरण्यासाठी ह्या गणरायानंच आता हात द्यावा, कृपा करावी, आशीर्वाद द्यावा, अशीच मागणी या निमित्ताने आम्ही करू इच्छितो. माडखोल धवडकीमध्ये जे पाणी आलं त्याच्यामध्ये आणखीन एक गणेश चित्रशाळा आहे ज्याच्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. गणपतीच्या मूर्ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, नागाच्या मूर्ती आहेत, बाळकृष्णाच्या मूर्ती आहेत, सर्व चिकट मातीपासून बनणाऱ्या ह्या मूर्ती आहेत. पाण्यामध्ये ह्या मूर्ती होत्या आणि मोठं नुकसान या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे. मूर्तिकार माझ्यासोबत आहेत, काय सांगाल काय परिस्थिती? परिस्थिती म्हणजे पाण्याचा जो एवढा होता की काय समजायला दादानं, साधारण 2-2.5 वाजता पाण्याचं सुरुवात झाली यायला आणि नंतर पाण्याचा प्रेशर जरा कमी झाला 3:30 पर्यंत आणि नंतर 4 वाजता जे पाणी आलं ना त्याच्यामुळे सगळीकडेच पाणी झालं, गाड्या बेड्या लोकांच्या वाहून गेल्या, आजूबाजूला भरपूर नुकसान झालं. त्याच्यामुळे काय त्याच्या वेळच भेटला नाही चान्स. तिकडे आमचे तिकडे दुकान आहे, ते दुकानात पण पाणी गेलेलं. शासनाकडून अपेक्षा म्हणजे काय, निदान जे नुकसान भरपाई झाले ते तरी जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत ते निदान पोचावे. हो आता आम्हाला कसं आता डे नाईट काम करावं लागतं आणि आता ऑर्डर नुकती चालू होत होती आणि हे असं झालं आणि जवळजवळ 50% मूर्त्या त्या बनवलेल्याच होत्या, त्याच्यामुळे नुकसान हे आता काय आम्हाला सहनच करावं लागणार. माडखोलमधल्या या पूरस्थितीचा सर्वात मोठा फटका गणेश मूर्तीशाळांना बसला. अजून एक ही मूर्तीशाळा आहे माडखोलमधली, माझ्यासोबत इथले पोलीस पाटील आणि मूर्तिकार आहेत माझ्यासोबत. काय सांगाल काय परिस्थिती होती? जवळजवळ 40 गणपती पुन्हा आपले वाहून गेल्याचं तुम्ही म्हणताय, काय सांग? जवळजवळ 85-90 गणपती मी केलेले, त्यातले थोडे गणपती मी उचलून ठेवले. मग तेवढी पण परिस्थिती नाही आहे सध्या, काही उचलून ठेवायला एवढी माणसं पण नव्हती आणि इकडचे शेजारी आमचे खूप चांगले आहेत, त्यांनी थोडी मदत केली. मग नंतर थोडे न जमेना झालं तसं म्हटलं राहू दे आता असंच, इथे मग 40 गणपती गेले बाबा. आपल्यासोबत मूर्तिकार संघाचे अध्यक्ष आहेत सावंत, काय सांगाल? अध्यक्ष आहात तुम्ही या मूर्तिकार संघाचे. आज मूर्तिकारांवर आज मोठं संकट आलेलं आहे, अध्यक्ष प्रशासनाच्या माध्यमातून मदतीचं काय आवाहन कराल? कारण फक्त 40 दिवस राहिलेत, 40 दिवसामध्ये पुन्हा
मातीचं गणपती उभारणं ही साधी गोष्ट नाही आहे. काय आज बऱ्याच मूर्तिकारांचं असं पाणी आल्यामुळे, पावसामुळे बऱ्याच मूर्ती शाळामध्ये पाणी आल्यामुळे बऱ्याच मूर्ती जागेवरच कोसळल्या आणि त्यामुळे फार नुकसान झालेलं आहे. तरी मूर्तिकारांना या ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनामार्फत काहीतरी मदत मिळावी अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने पत्रव्यवहार करण्याचं आम्ही हे केलेलं आहे. भयंकर खरं दुःख तेच आहे की जागेवर मूर्ती तयार केल्यानंतर ती जर जायला लागली तर मूर्तीकार जगणं फार कठीण झालेलं आहे. आणि अवस्थ मूर्ती दिसली की हृदयात कुठेतरी कालवा कलव होते, कारण ती एका विशिष्ट भावनेने ती मूर्ती आम्ही तयार करत असतो. तयार करताना त्या मूर्तीमध्ये आमच्या भावना जातात मूर्तीकाराच्या, केवळ मातीचा होत नाही, आमच्या भावनासुद्धा त्यामध्ये आहेत आणि त्यामुळे ती मूर्ती गेल्यानंतर फार मोठं दुःख होतं. कलाकारांच्या ह्या भावना आहेत, शासनानं ह्या कुठेतरी समजून घ्याव्या. मूर्ती ही फक्त मातीची नाही, पूजेपुरती नाही, कलाकाराची भावना आणि कलाकाराची मेहनत त्याच्यामध्ये असते. त्यामुळे 40 दिवस फक्त राहिलेत गणेशोत्सवाला. पुन्हा एकदा उभं राहायचं असेल तर खूप मोठं संकट आहे. कोरोनाचं संकट असेल, आर्थिक संकट असेल, त्यात मूर्तिकारांनी पुन्हा एकदा गणेशोत्सव म्हटल्यावर, आपला कोकणचा मोठा उत्सव म्हटल्यावर कर्ज काढत नवीन उभारी घेण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने विघ्नहर्त्यावरच विघ्न आलं. त्यामुळे प्रशासनानं या भावनांचा विचार करत मूर्तिकारांच्या पाठीमागे उभं राहणं काळाची गरज बनलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.